जय जिजाऊ, धन्यवाद, जय श्रीराम, जय शिवराय, जय जिजाऊ। पाटील साहेब, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आपल्याला निमंत्रण येत आहे। या ठिकाणी पाटण तालुक्यातील काही मंडळी आलेले आहेत आणि त्या पाटण तालुक्याच्या मंडळींची या ठिकाणी इच्छा आहे की आम्हाला तुमची कोणतीही तारीख द्या, तशा पद्धतीचं त्यांनी लेखी निवेदन दिलेलं आहे। मी विनंती करतो, छोटे आमचे शिवप्रभू, शिवप्रभूच्या हस्ते तुम्ही ते निवेदन स्वीकारावं। प्रभु रामचंद्र की छत्रपतींची सासरवाडी, संभाजीराजेंचं मामाचं गाव, माझ्या छत्रपती सईबाईंचं माहेर, एकदा जोरदार छत्रपती शिवाजी महाराज की। धन्यवाद। छत्रपती शिवराय वंदन करून धर्मवीर छत्रपती संभाजीराजे राजमाता जिजाऊ मासाबांना वंदन करून सर्वच महापुरुषांना माझा मानाचा मुजरा। काय लावलंय, पोळायचं नाही तर मलाच, त्यांना तर काय पोळालं नाही, मी तुम्ही तरी पोळू नका मला। अनुसुधीर जाधव हा मुलगा हरवलाय, कृपया कोणत्याचे पालक असतील, नातेवाईक असतील, कृपया घेऊन जा। अनुज सुधीर जाधव हा मुलगा छोटासा हरवलेला आहे, आमच्या पोलीस भगिनीकडे तो आहे, कृपया घेऊन जा। ठीक आहे, धन्यवाद। पलटण शहरातील आणि परिसरातील जमलेल्या माझ्या तमाम मराठा बांधवांना माझा मानाचा जयशोर आहे। काही लोक म्हणतात मराठा एक होत नाही, तिथपर्यंत नगर पुरा आहे ना, बघणं म्हणायचे। पलटणने एक मोठी क्रांती केलेली, फाटलला मोठा ऐतिहासिक इतिहास आहे। फलटणहून लढा सुरू केलेला कधी हरला नाही, तो यशस्वी झालेला आहे। मी लई शॉर्टकट मध्ये बोलणार होतो, एवढी पब्लिक बघितल्यावर मी सगळंच बोलणार आहे तुमच्याशी। आता पुढची सभा आणखीन 2 घंटे लेट, तुमच्याकडे बी येतो, टेन्शन घेऊ नका, इकडे सुद्धा मी सगळीकडे हिंडत असतो। कोणतीस ऑगस्टला मराठा आरक्षणाचा लढा सुरू झाला, तुम्ही जितके शांत बसले होते, आमच्या माता मावल्या जशा शांत बसल्या होत्या, लोकशाहीने आणि कायद्याने दिलेल्या अधिकाराच्या अधीन राहून अंतर्वालीत आंदोलन सुरू होत। यापेक्षा देशात दुसऱ्या शांततेचं आंदोलन असू शकत नाही, म्हणून वयोवृद्धांपासून सगळ्या माता मावल्या आपल्या लेकर मांडीवर घेऊन त्या अंतरवालीत बसल्या होत्या। काय झालं, आरक्षण आलं काय तिकडून? अचानक काय झालं माहित नाही, तिसरा दिवस उजाडला आणि आमच्या आया बहिणींवरती अमानुषपणे लाठीचार्ज झाला।
आमच्या आईच्या डोक्याच्या चिंधाड्या चिंधाड्या झाल्या. चार महिन्याचं लेकरू मांडीवर असलेलं आईचं डोक्यातलं रक्त मुलाच्या अंगावर पडत होत. मागणी प्रामाणिक होती. वर्षानुवर्ष मराठा समाजावर अन्याय केला. आता माझ्या मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे म्हणून कुटुंबाचे कुटुंब त्या आंदोलनात बसले होते. तुम्ही आमच्या पोरांना मारला असता आम्हाला काय वाटलं नसतं. त्या निष्पाप माता माऊलींना तुम्ही इतकं मारलं की एका माऊलीला 34 कि 22 असे टाके पडले. कोणाचे हात मोडले तर कोणाचे पाय मोडले. एका पोराच्या छातीत 35-35 गोळ्या घुसल्या. आजही ते पोर लीलावती हॉस्पिटलला ऍडमिट आहेत. आम्ही काय पाप केलं होतं या प्रश्नाचं उत्तर सरकारकडून आणखीनही मिळालं नाही. इतकं निर्दयी सरकार मी माझ्या उद्या जीवनात बघितलं नाही. एक 9 वर्षाच्या मुलीच्या पायात गोळी घुसली. इकडच्या बाजूने घुसली आणि डायरेक्ट इकडून निघाली. त्या बाळाच्या पायात 1.5 लिटर पेक्षाही जास्त पाणी निघालं. त्या निष्पाप लेकरांनी तुमचं काय केलं होतं. तो हल्ला अंतरवालीवर नव्हता. तो हल्ला महाराष्ट्रातल्या मराठा समाजावर होता म्हणून राज्यातले मराठे पेटून उठले. त्याचा सरकारला उत्तर विचारल्याच्या नंतर सरकारनं आजपर्यंतही त्याचं उत्तर दिलं नाही. आणि चर्चा सुरू झाल्या. मागणी महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यायचे. या मागणीचा अर्थ सुद्धा तुम्हाला सांगतो. सगळ्यांना माहिती आहे परंतु आपल्या माणसांना फोडून सांगितल्याशिवाय लक्षात येत नाही. पूर्वीच्या काळात आपल्या आजोबा पणजोबा सगळ्यांचेच जर कुठं सुवेरीकेसाठी गेले तर मुलीकडचे विचारायचे मुलगा काय करतो. तर मुलाकडच्यांना सांगितलं जायचं आमचा मुलगा एकटा 15 एकर कुणबी कोरतो. म्हणत होते का नाही. तुमच्याकडे सोयरी होत नव्हत्या काय. काहीतरी म्हणा ना. नाही हा काहीतरी म्हणा ना. फक्त फरक एवढा झाला कि कुणबीला सुधारित शब्द आला शेती. पूर्वी शिक्षण कमी असल्यामुळं कुणबी म्हणलं जायचं. आता शिक्षण घेतल्यामुळं सुधारित शब्द शेती झाला. असा या राज्यात या देशात एकही माणूस नाही की तो शेतकरी नाही. मग फक्त शब्दात फरक झाला म्हणून कुणबी प्रमाणपत्र घ्यायचं नाही का. उदाहरणार्थ पूर्वी आपल्या आजोबा पणजोबा चपलीला पायतान म्हणायचे. आता सुधारित शब्द त्याला चप्पल आला मग चप्पलच घालायची नाही का. आता पूर्वी आपण हॉटेल म्हणायचो सुधारित शब्द आता रेस्टॉरंट आला मग चहा प्यायचा बंद करायचा का आपण. आता शेती कसणारा तो मराठा. मराठ्यांना 2 अंग आहेत. एक मराठा क्षत्रिय त्याला लढण्याचं सुद्धा माहिती आणि दुसरा अंग तो शेती कसतो आणि या देशाला धान्य पुरवतो. याला 2 अंग आहेत. आमच्या एका भावाला कुणबी प्रमाणपत्र आहेत ज्यांचे आमचे रक्ताचे नाते संबंध आहेत विदर्भात.
मराठवाड्याचे आणि विदर्भाचे रक्ताचे नाते, मराठवाड्याचे आणि पश्चिम महाराष्ट्राचे रक्ताचे नाते, पश्चिम महाराष्ट्राचे आणि मुंबई आणि कोकणचे रक्ताचे नाते, मराठवाड्याचे आणि खानदेशचे सुद्धा रक्ताचे नाते, याचा अर्थ आम्ही भाऊ आहोत। थोडा टाइम आहे ना तुम्हाला बोलू का? तुम्ही म्हणा जे इंधन का लावलं उका वशिक सोडी देऊ कोणाला माहिती। आम्ही गळून जाईन ना हे लोक बरोबर। आता आपली मागणी महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यायचे आणि त्यावर चर्चा सुरू झाल्या। सरकारचं शिष्टमंडळ आलं आणि चर्चा सुरू झाली। आपण त्यांना सांगितलं चार दिवसापेक्षा एकही दिवस तुम्हाला मिळणार नाही। त्याचं कारणही तसंच होतं। त्यांचं मत होतं एक महिना द्या, आपलं मत होतं चार दिवस। आता आपलं चार दिवस का होतं ते तुम्हाला सांगतो। कोणतीही जात ओबीसी प्रवर्गात जर जायची असली तर तिला मागास सिद्ध असायला लागतं तरच जाता येतं, नसता ओबीसी प्रवर्गात जाता येत नाही। मराठा समाज गायकवाड आयोगानं 12-13% मागास सिद्ध केलाय, तरीही मराठ्यांना आरक्षण नाही। दुसरा मुद्दा, व्यवसायावर आधारित जाती निर्माण झाल्या, त्या आधारे ओबीसींना आरक्षण देण्यात आलं। विदर्भातल्या मराठ्यांचा व्यवसाय शेती, त्यामुळे त्यांना कुणबी प्रमाणपत्र दिले, मग आम्हाला का नाही? या दोन प्रश्नावर चर्चा सुरू झाल्या आणि आम्ही सगळे निकष मराठ्यांनी पूर्ण केलेत म्हणून चार दिवस, कारण कायदा पारित एकाही दिवसात होऊ शकतो इतक्या निकषात जर जात बसत असली तर। नाही म्हणले तरी पण एक महिना द्या म्हणलं, कारण सांगा, नाही सांगितलं। परत चार पाच दिवसाने आले, आरडा बंद करा, आरक्षण समजून घ्या। ज्यांनी आरक्षण समजून घेतलं आणि ज्यांना आरक्षण समजलं ते रात्रीच आरक्षणात गेलेत, सकाळी नोकऱ्या सुद्धा लागले। आपला नुसता गोंधळ आरडाचे आणखीन बी खाली नसले बस तर त्यांना उभा राहायचा असं राहून दे बाबा, त्याला नावी राजे। ज्यांना ऐकू येत ते फक्त ऐका। ज्यांनी ज्यांनी आरक्षण समजून घेतलं ते एका रात्रीत आरक्षणात गेले, इन करून आल्यावर आपल्याला माहीत झालंय नोकरीला लागले आणि दुसऱ्या दिवशी मग माहीत झालं याला आरक्षण बी मिळाले। समिती नाही, कागद नाही, अहवाल नाही, सहाय्यक सुद्धा नाही। मराठा समाज सगळ्या निकषात बसून असूनही मराठ्यांना आरक्षण नाही। परत 5-6 दिवसाने आले आणि म्हणले आता 20 दिवस द्या आणि तुमच्या मागणीप्रमाणे तुम्हाला टिकणार आरक्षण देतो। आम्ही सांगितलं जमणार नाही, कारण 4 दिवसात ही प्रक्रिया पूर्ण होती। त्यांचं म्हणणं होतं सध्या विधानसभा सुरू नाही। आपण त्यांना सांगितलं राज्यपालांची परवानगी घेऊन 1 दिवसाची विधानसभा बोलावता येते आणि कायदा पारित करता येतो। मग म्हणले साहेब आली चिरून येतो, आणखीन माघारीत नाही आलं। परत 4-5 दिवसाने आले म्हणले आता फक्त 12 दिवस द्या। म्हणजे बैलाचा सौदा सुरू केल्यासारखं सुरू केलं, नाही होणार। पण त्याच वेळेस मुंबईत एक बैठक झाली, कारण उद्याचा लढा प्रचंड ताकदीनं लढायचा आहे म्हणून तुम्हाला हा सांगायला लागलोय। त्याच वेळेस मुंबईत बैठक झाली
सत्ताधाऱ्यांसह सगळ्या पक्षानं एक ठराव पारित केला तुमच्या मागणीप्रमाणे आम्ही आरक्षण देण्यास तयार आहोत एक महिन्याचा वेळ द्यावा आम्ही थोडे सावध झालो सत्ताधाऱ्यांसह सगळे पक्ष जर एकत्र आले असले तर आपण वेळ दिला पाहिजे आम्ही मराठा समाजाची बैठक बोलवली आणि समाजाला विचारलं यांना एक महिन्याचा वेळ द्यायचा का समाजाने सांगितलं 40 वर्ष गेलेत एक महिना द्या पण हे आमचं ठरलेलं त्यांना माहीतच नाही त्यांचा असा डाव होता अशी शक्यता आहे की ही वेळ देणार नाहीत हे सगळं खापर मराठ्यांच्या डोक्यावर फोडायचं तुम्ही वेळ दिला नाही म्हणून आम्ही तुम्हाला टिकणारं आरक्षण देऊ शकलो नाही पण त्यांना माहीतच नाही आमचं इकडे ठरलंय मग व्यासपीठावर बसले म्हणले एक महिन्याचा वेळ द्या मग ते आम्हाला येडं समजी देत त्यांना वाटतंय 4 दिवस देते म्हणजे यांना काही कळत नाही हाडमोठे आहेत आणि येडपट आहेत मला येडपट म्हणतात मी दिसतो बिन तसं कसला गण नाही दिसत त्यामुळे त्यांची मी चूक नाही ती कारण मला किती वाऱ्या मोजातो मी 35 किलो भरतो त्यांना वाटलं याला आत्ता बिंगून टाकू बिंगून तिथूनच ठरून येतात मुंबईतून ते म्हणते याला बिंगून टाकू गेल्यावर आणि इकडं आला ना खाली मान घालूनच जातो कारण इथं जातवान मराठ्यांचं पिल्लू बसलेलं शेतकऱ्याचं सोपं नाही आलेन चर्चा सुरू झाली म्हणलं एक महिना वेळ द्या आम्ही म्हणलं 40 दिवस घ्या ते तर फुल परेशान झाली ते म्हणले पहिले 4 दिवस म्हणतो आता 40 दिवस म्हणतोय आता लागले कामाला माय बापा हो समिती पळायला लागली त्याच दिवसापासून ती समिती ब्याशी कलाकार तिला इमानी ते हैदराबादला जाती परत मुंबईला येते मुंबई संभाजीनगरला येते परत हैदराबादला जाती काय करती तिचं तिलाच माहीत तिथं जाती आणि मग ते कैस सापडण मग तू गेलती काय आला आम्ही सरकारला विचारलं तुम्हाला जर पुरावे सापडले नाही तर तिथं उर्दू मध्ये लिहिलेलं आहे तिथं फारसी मध्ये लिहिलेलं आहे तिथं मोडी लिपी मध्ये तुम्ही अभ्यासक नेले होते काहीच बोला ना याचा अर्थ अभ्यासक नेले नव्हते त्यानंतर 4 दिवसानं बहुतेक अभ्यासक नेले असावेत 4 दिवसानं ब्रेकिंग न्यूज आली 5000 पुरावे सापडले 5000 आता कसे सापडले आता आपलं त्यांचं काय ठरलं होतं ते सांगतो आपण त्यांना 4 दिवसाचा वेळ दिला होता कायदा पारित करण्यासाठी आधार लागतो म्हणून 1 महिना पाहिजे आता कायदा पारित करण्यासाठी 5000 पानांचा पुरावा मिळालाय आता मराठ्यांच्या सरसकट कुंडी प्रमाणपत्राचा कायदा बनवा आणि मराठ्यांना आरक्षण द्या आता वळवळ सरकारनं अजिबात करायची नाही त्यांनी मधल्या काळात इतके डाव टाकले आपल्यावर आंदोलन मोडण्यासाठी त्यानंतर त्यांनी मातंबर पाठायला सुरू केले आणि मला लय उशिरा माहीत झालं त्यांच्यात मातंबर असतात म्हणून मला आधी कळतच नव्हतं मातंबर म्हणजे काय तिकडे यायचं काय इकडून नव्हे चालू आहे मला इकडे या म्हणून आणि ते तेच मी फजिती करतात इकडे या बैठकाला आणि तिकडे जा बैठकाला आता एवढेच बारे होता कुठे शिक चाललं होतं आपलं हा म्हणजे तुम्ही आरक्षण घेतल्याचं सोडित नाही तुमचं बारीक देणे चर्चा सुरू झाली चर्चेदरम्यान 1 घंटा आरक्षणावर चर्चा झाली सगळं तुमच्या समक्ष मांडलेलं आहे मी त्यांनी ठरवलं वेगळं आरक्षण दिलं तर चालन का म्हणलं हो हो म्हणलं त्यांना वाटलं गुतला आता पण त्यांनी पण ऐकलंच नव्हतं पण लोकसंख्येच्या प्रमाणात
मराठा म्हणूनच मराठा समाजाला वेगळा प्रवर्गक तयार करून 50% आत द्यावा लागेल तर जमतंय. वरचं आरक्षण आम्ही घ्यायला तयार नाही, पण एनटी व्हिजेंटी सारखा तो प्रवर्ग टिकला पाहिजे. मराठा म्हणून नावानं दिल्यामुळं तो टिकल का नाही याच्या शंका आहे. म्हणून त्यांच्यासारखा टिकत असला तर नसता सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या. 50% आत म्हणले ते म्हणले नको आपलं पहिलंच बरं आहे. परत कुणबीवरती सुरुवात झाली, दुसऱ्यांदी परत मातंबर आला. पण मातंबर आल्यावर महाराष्ट्रातून मला फोन सुरू झाले. ते म्हणले एवढे बेकार आहे, मोकळा माघारी जात नाही. म्हणलं माझ्या टप्प्यात येऊ त्याला. त्यांनी आला बरोबर सांगितलं कुणबी प्रमाणपत्र मराठ्यांना देता येत नाहीत. म्हणलं देऊ नका, कारण सांगा. त्याला आधार लागतो, कायदा पारित करायला लागतो तरच देता येते. मी सांगितलं देऊ नका, पण एक प्रश्नाचं उत्तर द्या. ओबीसी आरक्षणामध्ये तुमची जात गेली त्यावेळेस का आधार घेऊन आत गेली एवढंच सांगा. थांबलाच नाही म्हणला साहेब आली चिरून घेतो, आणखीन आला नाही. कारण यांची जात ओबीसी आरक्षणात कशी गेली, मंडल कमिशननं ओबीसीच्या जातीच्या आरक्षणामध्ये घातल्या होत्या, त्या जातीची पोट जात म्हणून हे रात्रीच्या आरक्षणात गेले. कागद नाही, अहवाल नाही, काय नाही. मग मराठ्यांची पोट जात कुणबी होत नाही का? आम्हाला का आरक्षण नाही? काहीच बोलत नाहीत. ते बिचारायला गेले आणखीन माघारी नाही आले, असे सताट गेलेले. डाव काय टाकायचा ऐकत तर नाही, कारण त्यांना आंदोलक लागतो. बस म्हणलं की बसणारा आणि उठ म्हणलं की उठणारा. मी तसा नाही, मी जातवान मराठ्यांचा काम करणारा पोरगा आहे, तुमच्या रक्ताचा आहे, तुमच्या शिकतदारी नाही करू शकत मी. आले आणि बसले आणि मला म्हणले कोपऱ्यात चल. म्हणलं कोपऱ्यात? कोपऱ्या फेपऱ्यात येत नसतो म्हणलं मी. हे मराठ्यांचं पवित्र व्यासपीठ आहे, आरक्षण द्यायचं का नाही इथं समोरच माझ्या मराठा समाजाचं सांगायचं मीडिया समोर, नाही तर नीट व्यासपीठाच्या खाली व्हायचं. मग म्हणले डाव काय टाकवायचं. परत 15 दिवसांनी माहेर एक आणखीन डाव टाकला. त्यांनी मला अगोदर हलक्यात घेतलं होतं, नंतर माया नादी लागायचंच बंद केलं. त्यांचं डॉक्टरच आलं माझ्याकडं आणि ते डॉक्टर मला म्हणतो याला किडनीच नाही. मला आयला मी फुल टेन्शन मध्ये आलो ना. म्हणलं माझ्या बापान तपासलं नाही मला एखाद्या बार. उपोषण सुटल्यावर डॉक्टरकडे गेल्यावर पहिल्यांदा डॉक्टरला म्हणलं भाऊ माझ्या किडण्या तपासू, बाकीचं मग तपासू. डॉक्टर म्हणला दोन्ही किडण्यात, मग पहिलं का जाणाराचं मागचं लावलं होतं का? एकही डाव आपण त्यांचा यशस्वी होऊ दिला नाही एकही. नंतर कदरून कदरून मला म्हणले पर्याय सांगा. म्हणजे पर्याय आम्हीच सांगायचा, आंदोलन आम्हीच करायचं, लोक आमचेच, मागणी आमचीच, आणि तुम्ही काय करता. मग तरी पर्याय दिला, कारण मला तोडगा काढायचा होता, माझ्या मराठा समाजाला न्याय द्यायचा होता, माझ्या जातीवर खूप पिढ्यांना पारण्या झालेला आहे, म्हणून मी पर्याय दिला. कारण अन्याय आता सहन होत नाही, पर्याय दिला. 1 जून 2004 जे आर कुणबी आणि मराठा एकच आहे, तत्सम मराठा म्हणून कुणबी म्हणून त्या ठिकाणी नोंद आहे ओबीसी क्रमांक 83 वर. म्हणलं त्या जी आरच्या अटी शर्ती काढा, त्याच्या सुलभता आणा आणि सगळ्या कलेक्टरांना आदेश द्या महाराष्ट्रातल्या की मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यात येत आहेत, तुम्हाला कायदा सुद्धा पारित करायची गरज नाही. ते आलेलं प्रतिनिधी असं खुश झालं, त्याला वाटलं काही खोण्या पर्याय दिला. पण ते सापडांना जे आर 17 वर्ष झाले ना, त्याला कोणत्या कपाटात ठेवलाय? इतकं पळालं की थेट मुंबईत गेलं. 2 घंट्यात ब्रेकिंग न्यूज आली, 2004 जी आर मध्ये दुरुस्ती. म्हणलं आताही तर होतं, इतक्या लवकर कसं काय झालं? परत 1 घंट्यात ब्रेकिंग न्यूज आली, सुधारित जी आर घेऊन आंदोलन ठिकाणी
मंत्रिमंडळाचं शिष्टमंडळ निघालं. आम्हाला व्यासपीठावर टेकूसवर तर आमच्या आधी टेकले, म्हणजे त्यांना बेमान होतं वाटतं. मुंबई संभाजीनगर चला म्हणले, आता उठा उठा तुम्ही, म्हणले आता झालं तुमचं काम, ही कागद धरा. लगेच आम्हाला घरी आकून द्यायची सुद्धा तयारी. म्हणलं मला त्याच्यात वाचू द्या काय येते. एकदा मराठ्यांना त्याच्यावर असं लिहिलेलं होतं, वंशावळीच्या नोंदी असलेल्या मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यात येत आहेत. अरे म्हणलं थांबेतात खोटी गडबड करू नको. त्यालाच वाचून टाकेल डबल. वंशावळीच्या नोंदी असलेल्या मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यात येत आहेत. म्हणलं तुमच्याकडे वंशावळीत नोंद आहे का? ते म्हणलं नाही. म्हणलं माझ्याकडे बी नाही, चल जाऊ दे माझ्या घरी. असे तीन कायदे पारित केलेले आपण वापस पाठवलेत. भावा हो, मला जर तुमच्याशी गद्दारी करायची असती काय पाहिजे काय? आमचं दुरंट्या का ना आणखी ना? कुठशी कालत आपलं सांगा. हा म्हणजे मध्येन कशामुळे माहितीये का? मी ते एक कॅम्प्युटर नाही, मला मध्ये बोलक जमत नाही. मी काय कॅसेट टाकली सुरू व्हायला. मला जर तुमच्याशी गद्दारी करायची असती या जातीशी तर मी करू शकलो असतो. कुठे केली असती ते सांगतो. आजकालच्या दुनियात एखाद्या आमदारानं मंत्र्यानं जर खांद्यावर टाकला ना, लोक नीटच बोलत नाहीत एकामेकाला. दुसऱ्या दिवशी आपल्यापाशी अख्खं मंत्रिमंडळ बसून होतं. पण माझ्या जातीसाठी मी माझी इंच भर ही नियत ठेवू दिली नाही. इंच भर आहे मग मात्र त्यांचा विषय संपला आणि ते कामालाच लागले. त्यांनी ओळखलं, आता हे आरक्षण घेतल्याशिवाय मराठे थांबत नाहीत. माझी काय चूक? माझ्या मराठा समाजाची काय चूक की आम्ही लोकशाहीच्या मार्गाने मागणी केली आणि आमच्या लेकरा बाळांसाठी ते लागतंय? एका मंत्र्यानं मला सांगितलं, आम्ही त्यांना विचारलं विदर्भातल्या मराठ्यांना आरक्षण कसं. ते म्हणले त्यांचा व्यवसाय शेती. आणि म्हणलं मग आमच्या इकडं का समुद्र का आम्ही का वाटे का आणतो का इकडं? एकाला वेगळा न्याय आणि दुसऱ्याला दुसरा न्याय. 1967 ला आरक्षण दिलं, काय पुरावा आहे? काहीच नाही. 1990 ला आरक्षण दिलं मंडल कमिशननं, पुरावा काय? काहीच नाही. मंडल कमिशननं 14% ओबीसींना आरक्षण दिलं, ते एका रात्री 30% झालं कसं? याचा अर्थ तुमची लोकसंख्या 60% झाली. ते एकटाच म्हणतो आमची 60% लोकसंख्या आहे. ते नाही मीने नाव घेत का म्हणून नाही सांगू का? ते मला मग एकट्याच्याच मागा लागली. महा आरक्षणाला विरोध नाही असं म्हणला मग विषय संपला. आरक्षणाला विरोध केला की सुट्टीच नाही. त्यांचं म्हणणं आहे आम्ही 60%. बरं तुम्ही 60% सगळं तू याच मनाने होऊ द्यात. खाय तोल कवर खाय तोवर. आमच्या गावात तो एक घर नाही तरी तू 60% खातो, एकटा 30% खातो. काय तुला काय खायचं? खाय आरक्षण खातो, ओपन मध्ये येतो, परत EWSO खातो, किती खातो कोणाला माहित. काय तुला काय खायचं ते? पण मोजा हो द्या त्यांच्याच मनानं. 60% ओबीसी, 34% मराठा, किती झाले? SC ST 20%, 150% लोकसंख्या असते राज्याची. आम्ही का पागल आहे का? आम्हाला काहीच कळत नाही का? मारवाडी ब्राह्मण मुस्लिम बांधव हे कुठं सोडितो? तोच गणित लावतो तो एकटाच. आता असं होणार नाही. ओबीसीच्या आरक्षणाला धक्का नाही लागला पाहिजे या मताच्या मराठीत. पण तुमचं आहे ते तुम्ही खाल्लं पाहिजे, आमचं आम्हाला दिलं पाहिजे. तुम्हाला कायद्यानं 14% आरक्षण दिलेलं आहे. तुम्ही तुमचं घेतलं पाहिजे, आमचं आम्हाला दिलं पाहिजे. त्याशिवाय सुट्टी नाही.
सरकारला सुट्टी नाही आणि तो म्हणतो वरून घ्या खालून घ्या कुठून घेतो रे खालून द्यायना आणि वरून द्यायना एकटाच बोंब बोलतो आणि परत म्हणतो मायाला मागा लागले तुमची आमची वैयक्तिक दुश्मनी नाही तुम्ही गोरगरीब मराठ्यांना विरोध करू नका या मराठ्यांनी सगळे पक्ष आणि सगळे नेते मोठं करण्यासाठी खूप कष्ट घेतलेले आमच्या मराठ्यांनी कधीच जात बघितली नाही यांच्यात ग्रामीण भागातल्या ओबीसी बांधवांना आत्ताही वाटतं गोरगरीब मराठ्यांना आरक्षणच मिळाला पाहिजे हे काही विरोध करत नाही आपण आपल्या मतावर ठाम आहेत तुमचं आरक्षण तुम्ही घ्या आमचं आम्हाला द्या भावा हो आणखीन दोन तीन कार्यक्रम करायचे पण जाताना एकच सांगतो मराठ्यांना अशी संधी पुन्हा येणार नाही या संधीचं सोनं करा इथं आपल्या लेकरा बाळांच्या प्रश्नाचा विषय इथं ना माझा स्वार्थ आहे ना तुमचा इथं घराघरातल्या मराठ्यांच्या लेकरांचा प्रश्न आहे प्रत्येक आई बाप स्वप्न बघतोय माझा मुलगा माझी मुलगी अधिकारी झाली पाहिजे आणि इतका पैसा घालून जर होत नसेल तर त्याचं मूळ कारण आरक्षण आणि आता तेच मिळवायचंय पहिला आणि शेवटचा लढा पण आपल्यात फूट पडू देऊ नका हे आरक्षण कसं देत नाहीत ते आपण बघू त्याची काळजी करू नका यांना मी भाषा कळती तुम्ही ऐकले असाल ना मी भाषा कशी असते टीव्हीवर आपला दणका तसा आहे मग कसाट्यात आला की त्यांना जर मी भाषा नाही कळाली ते काय म्हणतात माहिती तुम्हाला आता मी मराठवाड्याची भाषा आहे मी जी आहे तेच बोलणार ना मी मला शुद्ध बोलता येत नाही आणि शुद्ध बोलणे का अनुसार हुकल्यावर मग काय करू त्यांना जर मी भाषा कळलं नाही त्या अधिकाऱ्याला विचार देत त्याचा अर्थ काय होतो रे त्याला नाही कळालं ते मला फोन लावते याचा अर्थ काय होतो म्हणलं मला नाही माहीत एवढ्याच वेळेस आपल्या मराठा समाजाच्या लेकरांच्या पदरात हे आरक्षणाचं पुण्याचं दान एकजुटीने टाकू लागा भावा हो अशी संधी पुन्हा येणार नाही कारण वेळ आपण दिलेला नाही वेळ आपण दिलेला नाही वेळ त्यांनी आपल्याकडून घेतलाय इथं आपली जमेची बाजू आहे वेळ जर आपण दिला असता आरक्षण द्यायचं की नाही द्यायचं त्यांनी ठरवायचं पण वेळ त्यांनी घेतलाय त्यामुळे ते कोण देते पण आपली कसोटी आपणही आपली कसोटी टिकवायची कारण आपण छत्रपतींच्या मावळे छत्रपतींच्या मावळे कधीच गाफील राहत नव्हते आपण गाफील राहायचं नाही उद्यापासून तुम्हाला काम तुमच्या तालुक्यात तुमच्या जिल्ह्यात तुमच्या सर्कलनुसार तयारी सुरू करायची आपलं सगळं उघड असत आंध्रात सांगन कोपऱ्यात सांगन कानातन फानातन बोलत नसतो काय करायचं सरळ काय होईल ते बघून घेऊ कारण हे राज्य आमच्या बापजाद्याच आहे आणि मोठे करणारे माझे बापजादे आहेत तुम्हाला आम्ही तुम्हाला आपलं म्हणून मोठं केलं आज आम्हाला आरक्षण द्यायची वेळ आली आमच्या लेकरांना आमच्या लेकरांचे मुर्दे पडायला लागलेत तर तुम्ही आरक्षणाला विरोध करायला लागलात आम्ही त्यावेळेस आमच्या बापजाद्याने मदत करताना विचार नाही केला तुमचे लेकरं परदेशात शिकायला गेलेत तुमच्याकडे गाड्या झाल्या बंगले झाले पैसे झाले ही माझ्या बापजाद्याची देणे माझा बापजादा आताही फाटक्या कपड्या दे पण तुला गाडीत येणेच बसवलंय आज आम्हाला आरक्षण द्यायची वेळ आली तर तुम्ही आमच्या पोरांच्या बाजूने बोलायला सुद्धा तयार नाहीत आरक्षण द्या म्हणून तुम्ही विरोध करायला लागलेत पण सामान्य मराठ्यांनी लढा हातात घेतलाय यांच्या नादाला लागू नका यांना जर खेटलात तर तुमचं काही खरं नाही आता कारण महाराष्ट्रात ही लाट उसळली ही खूप पिढ्यांची खतखत होती ती आता बाहेर पडली ही आरक्षण घेऊनच आता थांबणार आहे तुम्हाला उद्यापासून काम करायचंय तुमच्या सर्कलमध्ये जेवढे गावं येतात त्या प्रत्येक गावातल्या घरातल्या मराठ्यांच्या माणसाला जाऊन भेटायचंय आणि त्याला सांगायचंय आरक्षण कशाला पाहिजे हे त्याला घरात बसून समजून सांगायचंय टीम तयार करा सगळ्या टीमांनी हे समजून सांगायचंय आपण एकत्र काय यायचंय हेही समजून सांगायचंय कारण आपल्या खूप पिढ्या बरबाद झाल्यात आता पुढच्या होऊ द्यायच्या नाहीत आता वेळ पण द्यायचा आणि आंदोलन पण टिकून धरायचंय तिसरा मुद्दा एकानं हे आंदोलन करताना
जाळपोळ आणि उद्रेक करायचा नाही, शांततेत आंदोलन करायची. दोन, महाराष्ट्रातल्या एकाही मराठ्यांच्या पोरानं मराठा आरक्षणासाठी आत्महत्या करायची नाही. कारण जर पोरच मारायला लागले तर ते आरक्षण द्यायचं कोणाला आणि आम्ही आंदोलन करून त्याचा उपयोग काय? जाळपोळ यासाठी नाही करायची, गोरगरीब पोरावून केसेस होतात, त्याला शिक्षणात नोकरीत पुढे अडचण येते. या शांततेच्या आंदोलनानंच आरक्षण निर्णयाच्या प्रक्रियेत आणून ठेवलंय भाऊ. हे शांततेचं युद्ध हे सरकारला रोखत नाही आता. आणि या राज्यात आणि देशात एकही अशी शक्ती नाही की आता मराठ्यांचं आरक्षण आंदोलन हे रोखून दाखवेल, एकही नाही. म्हणून शांततेत करायचं. हे कसे देत नाहीत त्याची काळजी करू नका. मराठे यांच्या छातावर बसून आरक्षण घेते तुम्ही काळजी करू नका. फक्त आंदोलन शांततेत करा, गावाची गाव पिंजून काढा, मराठे पुन्हा एकदा एकत्र करा. आता झोपू नका, आपली कसोटी आहे. 24 तारखेच्या सरकार आरक्षण देईल अशी खात्री आहे, परंतु आता चलता चलता मिडेचे बांधे म्हणून एक मला माहिती मिळाली, 30 दिवस वेळ मागितला. अरे घंटा मिळणार नाही, एक घंटा 30 दिवस तर बोला सोडून, एक घंटा सुद्धा मिळणार नाही. आता तुम्ही आमचा नादही करू नका आणि नादी पण आता लागू नका. सरकारला हात जोडून विनंती करून सांगतो, चिवच्या आरक्षण द्या. नसता हे शांततेच आंदोलन होणार, पण तुम्हाला पेलणारही नाही, झपणार पण नाही. आपली पण कसोटी आहे. सगळेजण घराघरातून तयारीला लागा, कारण आपल्या लेकरा बाळांच्या भविष्याचा आणि अस्तित्वाचा प्रश्न आहे. तुम्ही म्हणताल आम्ही गाव पिंजून काढले, सगळे सर्कल एक केलेत, पण करायचंय काय? तुम्हाला 22 तारखेला सांगणार मी राज्यात आंदोलन कसं करायचं. 22 तारखेला आपली आंदोलनाची राज्याची दिशा ठरणार आहे. कारण मी मराठा समाजाला विचारल्याशिवाय काहीच करत नाही. मी मराठा समाजाच्या शब्दाच्या पुढे जात नाही, कारण ज्या समाजाला मी मायबाप मानलं त्या समाजाशी गद्दारी करणारी पैदास माझी नाही. आणि हे मला काहीच करू शकत नाही. आणि माझ्याजवळ करायला काही नाही बी. माझ्या घरावर सिमेंटाचे पत्रे, ते भंगारा सुद्धा ऐकत नाही, त्यामुळे हे मग काहीच करू शकत नाही. आणि मी मरायला बेत नाही, मरायला बेत असतो तितक्याचे हिंडलत नसतो. त्याच्यात यांची कोणची कोणती एजन्सी आहे ती म्हणते यांच्या जीवाला धोका आहे माया. आणि आग्या मोहोळ तुमच्या मागं लागल्यावर नाही म्हणले चुकीची माहिती आली ती. आता कस का मागे सरकली? मराठे संघनात लग्न एवढं सोपं नाही. उगाच अफगाणिस्तान पोत गेले नव्हते झेंडा घेऊन, हे सोपे नाहीत. तुम्हाला आणखीन विनंती करून सांगतो आम्ही, तुम्ही बोलल्याप्रमाणे करा. तुमचा मान आम्ही राखलेला आहे. तुम्ही 30 दिवस मागितले, आम्ही तुम्हाला 40 दिवस दिले. तुम्ही आता आमचा अंत बघू नका. फक्त बांधवांना हात जोडून सांगतो, उग्र आंदोलनाला आपलं समर्थन नाही, कारण शांततेच्या आंदोलनातच ताकद आहे की तुमच्या समोर सिद्ध झालेली. हे शांततेचं युद्धच मराठ्यांना न्याय देणारे आणि आरक्षण देणारे. एवढ्याच वेळेस तुमच्या पायाला हात लावून सांगतो, आपल्यात फक्त मतभेद होऊ देऊ नका. एवढ्या वेळेस मराठा समाजाच्या पदरात या आरक्षणाचा दान टाकू लागा, एवढीच विनंती करायला तुमच्या पाया पाडण्यासाठी मी इथपर्यंत आलोय. आता सरकारला सुट्टी नाही, हे पहिलं आणि शेवटचं आंदोलन आहे. कारण आंदोलन बार बार करायला आपल्याकडे वेळ नाही, तोपर्यंत आपल्या पिढ्या बर्बाद व्हायला लागल्यात. आता पिढी बर्बाद होता कामा नाही. घराघरातल्या मराठ्यांनी जागवा आणि ही लढाई आपल्याला जिंकायची. 22 तारखेला मराठा समाजाची बैठक घेऊन आपण पुढची दिशा ठरवणार आहेत. आणि मीडियाच्या समोर अंधारात पिंधरात नाही, पाठीत खंजीर आम्ही खुपशीत नसतो, आम्ही डायरेक्ट सांगत असतो.
आंदोलन शांततेत होणार पण आरक्षण घेणार, त्याशिवाय सरकारला सुट्टी नाही। हे शांततेचं युद्ध सरकारला पेलणार नाही। हे पुन्हा एकदा सरकारला सांगतो, तुम्ही तातडीनं मराठा समाजाला महाराष्ट्रातल्या सरसकट कुणबी जात प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घ्या, आमची एवढीच मागणी। आणि आमच्या गोरगरीब मराठ्यांचं आता अंत बघू नका, आमच्या गोरगरीब मराठ्यांनी तुम्हाला खूप मोठं केलंय, एकदा आमचा उपकार फेडा आणि आमच्या मराठ्यांच्या गोरगरिबांच्या पोरांना आरक्षण द्या, हीच विनंती करतो आणि थांबतो। जय जिजाऊ, जय शिवराय। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।